चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. यामुळे बावनकुळे कोंडीत सापडण्याची चिन्ह आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलंय. महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ट्विटरवर संजय राऊतांनी फोटोसह सलग 3 ट्विट केलेत. त्यावर लिहित संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळतायत. फोटो झूम करून पहा, तेच आहेत ना, पिक्चर अभी बाकी है. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम मकाऊ वेनेशाइन. साधारण 3.5 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असं प्रत्यक्षदर्शनी सांगतात. हिंदुत्ववादी असलेल्या महाशय द्यूत खेळले तर बिघडलं कुठे, तेच आहेत ना, असा खोचक सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. ते म्हणे, कुटुंबासह मकाऊला गेलेत, जाऊ द्या. त्यांच्या बरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे, कधी जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल. झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही का? असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय. यावर बावनकुळे नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.